अम्मा आई एम सॉरी, आई एम रियली वेरी सॉरी। अगं मम्मा मी डिस्टर्ब होते म्हणून मी असं बोलले, मला दुखवावं असं माझ्या मनात अजिबात नव्हतं। मम्मा प्लीज मला माफ करना, प्लीज। सॉरी, म्हणजे माझं चुकलंच। नाही मम्मा, नाही, म्हणजे मला अशा जुन्या पाण्या वापरलेल्या साड्या ऋताला द्यायला नको होत्या। अगं पण तिला काही देण्यात माझा स्वार्थ नव्हता ग, तू माझ्याकडनं काही घेत नाही म्हणून मी तिला देत असते। अगं मम्मा पण वापरलेल्या साड्या। अगं मी तुला नाही का कॉलेजच्या फंक्शनला वापरायला साड्या द्यायची तसंच अगदी मुलगी समजून तिला दिल्या होत्या, पण मला काय माहिती की तुला ही गोष्ट एवढी लागेल आणि तुला तुझी मम्मा एकदम कैदाशीन वगैरे वाटेल म्हणून। अगं नाही मम्मा, तू मला तुझ्याबद्दल कसं काहीच वाटत नाही, मला फक्त थोडस ऑड वाटलं। अगं पण तू केवढं बोललीस तू मला। अम्मा मी तुला सॉरी म्हणाले ना अगं। पण एक सांगू का, ऋता खूप चांगली आहे बरं का। अगं त्या चिटणविसांच्या घरी ना तिच्या कुठल्याच इच्छा पूर्ण होत नाही म्हणून बिचारी ती अशी वागते। तिला काही बोलू नकोस, ती चांगली आहे। हो खरं तर मलाही कळायला हवं होतं। तुझा संसार आत्ताच सुरू झालाय ना, हळूहळू कळेल तुला। तुझा नवरा कमवायला लागला ना की तो आपोआप शिकशील त्याचे पैसे कसे वाचवायचे ते। अगं आपल्या बायकांचा स्वभावच असतो नवऱ्याचे पैसे वाचवायचा, तूही शिकशील। पण ऋताला काही बोलू नको, खूपच विचारी आहे बरं का ती। अंजन बाळा झाले का तुझे गैरसमज दूर, अजून काही आरोप करायचे मम्मावर? नाही ग मम्मा, माझ्या मनात असलेले सगळे गैरसमज दूर झाले। तू आधी डोळे पूस बघू आणि हस। तुला डॉक्टर कडे जायचंय ना? कशा ना? अगं डेंटिस्ट। हा खरच मी येऊ का बरोबर? अगं नको नको, तुला उशीर होईल। चल चल मी येते तुला बाहेरपर्यंत सोडायला, चल।